सवयी सवयीच मनुष्याला घडवतात आणि सवयीच मनुष्याला वायाही घालवतात। सवयी सवयींमुळेच एखाद्या मनुष्याचा खूप फायदा होतो आणि ह्याच सवयींमुळे एखाद्या मनुष्याचा खूप लॉस होतो। सवयी दोन प्रकारच्या असतात, चांगली सवय आणि वाईट सवय। एखाद्या सक्सेसफुल मनुष्यामध्येही वाईट सवयी असतात, पण तो मनुष्य तो व्यक्ती त्याच्या वाईट सवयींना चांगल्या सवयींबरोबर रिप्लेस करून टाकतो। आणि आज आपण याच विषयी बोलणार आहोत। आज आपण सक्सेसफुल व्यक्तीच्या 10 अशा सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या सवयी तुम्हीही स्वतःला अगदी सहजपणे लावू शकता आणि तुम्हीही खूप सक्सेसफुल बनू शकता। तुम्हीही ते सगळं काही मिळवू शकता, तुम्ही ते सगळं काही करू शकता जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे। सगळ्यात आधी तर एक गोष्ट तुमच्या डोक्यात घालून घ्या की कुठलीही सवय संपवता येत नाही, फक्त त्या सवयीला आपण एखाद्या चांगल्या सवयीबरोबर रिप्लेस करू शकतो। काय करू शकतो? रिप्लेस करू शकतो। सक्सेसफुल व्यक्तीची पहिली सवय अशी असते की तो व्यक्ती कधीही कुणाची वाट बघत बसत नाही। तो कधी कुणावर डिपेंड राहत नाही की कुणीतरी येईल आणि मला सांगेल की तू हे कर आणि मग त्यानंतर मी सुरुवात करेल, त्यानंतर मी काहीतरी करेल, हा विचार दूर दूर पर्यंत त्यांच्या मनात नसतो। तुम्ही सर्वांनी बैलगाडी तर बघितलीच असेल, ज्यामध्ये एक बैलगाडी चालवणारा असतो जो त्या बैलांना बांधलेल्या दोरीला मागे खेचतो। ज्यावेळी तो मागे खेचतो त्यावेळी त्या बैलांना समजतं की आता आम्हाला चालायचं आहे। कदाचित तुमच्या सोबतही असं कधीतरी झालं असेल। आपणही बऱ्याचदा असं करतो, आपण स्वतःहून काहीच करत नाही, आपल्याला करायचं तर बरंच काही असतं, पण आपण वाट बघत बसतो की कुणीतरी येईल, तो मला सांगेल, तो मला मोटिवेट करेल की तू असं कर, तू तसं कर, आणि त्याने सांगितल्यानंतर मी सुरुवात करेल। पण हे चुकीचं आहे। असफल लोक नेहमी वाट बघत असतात की कुणीतरी येईल, मला मोटिवेट करेल, मला काहीतरी सांगेल आणि त्यानंतर मी सुरुवात करेल। पण सफल लोक, ज्यांना सफल व्हायचं असतं, ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं, ज्यांना काहीतरी करायचं असतं, ते कुणाची वाट बघत बसत नाही। ते स्वतः सुरुवात करतात, ते स्वतः विचार करतात की मी काय करू, मी कसं करू, या सगळ्याची प्लॅनिंग करतात आणि स्वतः सुरुवात करतात। त्यांना काहीही करण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही। ते स्वतःच त्यांच्यामध्ये आग निर्माण करतात आणि स्वतःच प्रयत्न करायला सुरुवात करतात। बरेच लोक कसे असतात, आता समजा त्यांना सकाळी कुठेतरी जायचंय अगदी लवकर आणि त्यांना सकाळी 5 वाजता उठायचंय, तर ते कुणाला तरी सांगतात, त्यांच्या मम्मीला सांगतील, नाहीतर मग घरात कुणी मोठं असेल त्यांना सांगतील, त्यांच्या आईला सांगतील, नाहीतर मग घरात कुणीतरी असेल त्यांना सांगतील की मला सकाळी लवकर उठवा। ज्या व्यक्तीमध्ये सफल होण्याच्या सवयी असतात ना, तो व्यक्ती, त्या व्यक्तीला कुणाचीही गरज पडत नाही, त्याला त्या सकाळी आपोआप जाग येईल। आपला पॉइंट काय की मुळात एखाद्या सफल होणाऱ्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला काहीतरी करायचं असतं, सफल व्हायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं, त्याला कुणाचीही गरज पडत नाही, तो स्वतः त्याच्यामध्ये मोटिवेशन निर्माण करू शकतो। दुसरी सवय, त्यांचा त्यांच्या इंद्रियांवर पूर्णपणे कंट्रोल असतो। त्यांना माहिती असतं की त्यांना काय ऐकायचंय, त्यांना काय पाहायचंय, त्यांना काय बोलायचंय, काय फील करायचंय, काय टेस्ट करायचंय, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती असतात। त्यांचा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल असतो। ते फालतूच्या गोष्टी करत बसत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की त्यांचा मेन गोल काय आहे, त्यांचं लक्ष फक्त त्याकडे असतं। या इतर गोष्टी त्यांनाही कराव्याशा वाटतात, पण ते ह्या गोष्टींना तितकंच महत्त्व देतात जितकं ह्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवं। आता बाकीच्यांचं कसं असतं, एखाद्याने एखादी मुलगी बघितली की लगेच त्याचा कंट्रोल सुटतो, तो म्हणतो अरे वा काय मुलगी आहे, आणि मग त्याचबद्दल ते विचार करत राहतात, नाहीतर मोबाईल खेळत राहतात, व्हिडिओ स्क्रोल करत राहतात, कुणाशी तरी चॅटिंग करत राहतात, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये ते सतत टाइम पास करत राहतात। पण सफल व्यक्तींच्या सवयींमध्ये ही सवय अजिबात नसते। आता असं नाहीये की सफल होणाऱ्या व्यक्तीला मुली आवडत नाहीत, त्यालाही मुली आवडतात, तोही मुलीकडे बघून असाच विचार करतो की अरे वा काय मुलगी आहे, पण त्याला हे माहिती असतं की मला त्या मुलीमध्ये लागून माझा टाइमपास करायचा नाहीये, माझ्याकडे माझं काम आहे, माझा अभ्यास आहे, आधी मला तो करायचा आहे।
ते सगळं झाल्यावर मग याच गोष्टी आहेत माझ्याकडे. ते कधीही आधी त्यांचं काम कम्प्लीट करण्याच्या गोष्टी करतात. त्यांची कामं, त्यांचं जे काही असेल त्याला ते जास्त महत्व देतात. आता एखादी खायची गोष्ट बघितली की मग काही जण त्याकडे अट्रॅक्ट होतात. मग ती गोष्ट आपल्या हेल्थसाठी कितीही घातक असू द्या, पण सफल व्यक्ती कधीच त्याकडे अट्रॅक्ट होत नाही. त्यालाही माहिती असतं, त्यालाही ती गोष्ट खावीशी वाटते, पण तो विचार करतो की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाहीये. त्याचा त्याच्या स्वतःवर पूर्णपणे कंट्रोल असतो. त्यांची तिसरी सवय असते की ते कधीही कुठल्या कामाला टाळत बसत नाही. बऱ्याच जणांना सवय असते, त्यांच्या समोर काम असतं, त्यांना काम करायचं असतं, त्यांना काय करायचं हेही त्यांना माहिती असतं, पण ते काम करत मात्र नाहीत. सतत विचार करतात की नाही नाही नाही, अर्ध्या तासात करतो, एक तासात करतो, उद्या करतो, संध्याकाळी करतो, रात्री करतो. सतत ते त्यांच्या कामाला पुढे पुढे लोटत असतात. पण सफल व्यक्ती कधीच असं करत नाही. त्याच्याकडे जे काही काम असेल तो ते लगेचच पूर्ण करून टाकतो की मला हे कम्प्लीट करायचंय आणि मी ते लगेच कम्प्लीट करतो. आणि एकदा विचार करा ना, जर तुमच्याकडे एखादं काम आहे आणि ते तुम्हाला करावंसं वाटत नाहीये, पण कधी ना कधी ते तुम्हाला कम्प्लीट करावंच लागणार आहे, मग त्या कामाला टाळण्यात अर्थ तरी काय? करा ना, लगेच ते काम कम्प्लीट करून टाका, नंतर तुम्हीच मोकळे होऊन जाल. ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट सफल व्यक्तीला माहिती असते आणि म्हणून तो कधीच त्याचं काम पोस्टपोन करत नाही, लगेचच्या लगेचच त्याचं काम कम्प्लीट करतो. तो त्याच्या कामाची टाळाटाळ करत नाही. तुम्ही गोष्ट ऐकली असेल, जसंही उन्हाळा लागला चिमणीने माकडाला सांगितलं की आता उन्हाळा लागलाय, आपण आपलं घर तयार करू, तू तुझं घर तयार कर, मी माझं घर तयार करते, मग ज्यावेळी पाऊस येईल त्यावेळी आपल्याला तो पाऊस सहन करावा लागणार नाही. पण माकडाने तिचं म्हणणं ऐकलं नाही, तो पूर्ण वेळ मस्ती करत राहिला. पण चिमणीने मात्र तिचं घरट बनवलं आणि बघता बघता वेळ निघून गेला. माकड फक्त मस्ती करत राहिला आणि म्हणत राहिला की मीही बनवून टाकेल माझं घर, आधी मस्ती तर करून घेतो. पण बघता बघता वेळ निघून गेला आणि पावसाळा सुरू झाला. आणि जसाही पावसाळा सुरू झाला चिमणी तिच्या घरट्यात निवांत जाऊन बसली. पण माकडाला तर घरच नव्हतं आणि मग त्याला पावसाचा सामना करावा लागला, त्याला खूप काही सहन करावं लागलं. आपल्या आजूबाजूलाही असे लोक असतात जे सतत फालतूची बडबड करत असतात, मी हे करेल, मी ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल. अरे पण केव्हा, तू केव्हा करशील? कधी कधी आपणही असं ठरवतो की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, फक्त म्हणत राहतो पण सुरुवात मात्र करत नाही. म्हणून सुरुवात करा, तुम्हाला जे काही करायचंय ना ते करण्याची सुरुवात करा. करेल असं म्हणू नका, मला करायचंय आणि मी लगेचच करतो असं म्हणा. कुठल्याही गोष्टीची टाळाटाळ करण्याची सवय मोडून टाका. एका सफल व्यक्तीची चौथी सवय, सेव्ह करणं, वाचवणं, साठवणं, सेव्ह करणं, पैसे सेव्ह करणं, पैसे वाचवणं. जितकेही पैसे सफल लोक कमवतात ना, त्याचे कमीत कमी 20% तरी ते सेव्ह नक्कीच करतात. आणि जितकेही पैसे त्यांनी वाचवले आहेत, बाजूला ठेवले आहेत, त्यांना ते इन्व्हेस्ट करतात. पण काही व्यक्तींना सवय असते, जसे ही पैसे आले की मग कुठलंही नियोजन नाही, काही नाही, सरळ सरळ ते पैसे मोडत बसतात. त्यांना पैशांचा नीट वापरच करता येत नाही, ते सरळ सरळ पैसे खर्च करायला लागतात. पण पैसे जिथे खरंच गरज आहे ना, तिथेच खर्च केले गेले पाहिजेत. आता ज्याचा त्याचा वैयक्तिक पैसा असतो, कुणाचाही हक्क नाही कुणाला सांगायचा की तू पैसे खर्च करू नकोस. पण एक गोष्ट तर निश्चित आहे की उगाचा जर खर्च केला तर नंतर मात्र पस्तावा नक्कीच येतो. म्हणून जिथे गरज आहे तिथेच खर्च करा. पुढची सवय, रीडिंग, वाचन. एक सफल व्यक्ती, एक सफल होणारा व्यक्ती किंवा एक सफल झालेला व्यक्ती किंवा ज्याला सफल व्हायचं असतो तो व्यक्ती रोज 40 ते 50 पेजेस का असे ना रीडिंग ही करतोच. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातलं पुस्तक तो वाचत असतो, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातलं ज्ञान तो घेत असतो, नवीन नवीन गोष्टी शिकायला त्याला आवडतात. आणि पुस्तक वाचून आपलं मन एकाग्र होतं, आपल्याला खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. काही व्यक्तींना वाटतं की काय ती पुस्तकं वाचावी, पण सवय लावा स्वतःला थोडं थोडं का वाचण्याची असे ना, निदान 20 ते 30 पेजेस पासून सुरुवात करा. तुम्हाला जे काही आवडत असेल त्याबद्दलची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. एका सफल व्यक्तीची सहावी सवय,
एक सफल व्यक्ती नेहमी नेहमी एक प्रॉपर रेस्ट घेतो, तो आरामही करतो। त्याला माहिती असतं की त्याच्यासाठी 7 ते 8 तासाची झोप ही महत्त्वाची आहे आणि तितकीच झोप पुरेशी आहे हेही त्याला माहिती असतं। पण असफल व्यक्तींना हे बिलकुल माहिती नसतं। त्यांचा तर झोपण्याचा टाइमही निश्चित नसतो आणि ना झोपायचे तास निश्चित असतात। ते 8, 9, 10 कितीही तास झोपतात, नाहीतर मग कधी कधी ते अचानक मोटिवेट होऊन जातात आणि 3 ते 4 तास झोपतात। त्यांना मुळात काहीच माहिती नसतं की त्यांना काय करायचं। ते पटेल तसे वागतात, त्यांच्या आयुष्यात काहीच नियोजन नसतं, कसलंच नियोजन नसतं। सफल व्यक्तीला माहिती असतं की आपल्यासाठी किती झोप पुरेशी आहे। त्याला माहिती असतं की दिवसभरात मला जितकीही एनर्जी हवी आहे ती कुठून येणार। त्यांना माहिती असतं की त्यांना केव्हा झोपायचंय, त्यांना केव्हा उठायचंय। पण असफल व्यक्ती कधीच त्यांचा टाइम निश्चित करू शकत नाही। ते कधी 10 झोपतील, कधी 12 झोपतील, कधी 2 झोपतील, केव्हाही उठतील, काहीही करतील, ज्यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस हा वेगवेगळा जातो, त्यांना फ्रेश वाटत नाही आणि याचं कारण त्यांनाही माहिती नसतं। 7वी सवय, सफल व्यक्ती कधीही आळस करत नाही। आपण बऱ्याचदा एखादं काम सतत करून त्या कामाच्या बाबतीत आळशी होऊन जातो, ते काम आपल्याला करावं असं वाटत नाही, मग हा आळस येतो तरी कुठून। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की टाळाटाळ करणं आणि आळस येणं ह्या दोघी एकच गोष्टी आहेत, जवळजवळ या सारख्याच गोष्टी आहेत, पण तसं नाहीये। ह्या दोघीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आळस येतो आपल्या फिजिकल पार्ट्स मधून आणि टाळाटाळ करणं ही आपली मेंटॅलिटी असते। आळस केव्हा येतो माहितीये का? आळस त्यावेळी येतो ज्यावेळी आपण बरंच काहीतरी अनहेल्दी फूड खाऊन घेतो। एखादी गोष्ट तुमच्या खूप आवडीची आहे आणि तुम्ही सकाळ सकाळी ज्यावेळी तुम्ही खूप हेल्दी खाल्लं पाहिजे त्याच वेळी तुम्ही तळलेले पदार्थ खूप सारे खाऊन घेतले, खूप जास्त प्रमाणात खाऊन टाकले, तर तुम्हाला आळस येईल, तुम्हाला झोप येईल। ज्यावेळी तुम्ही ते पदार्थ जास्त खाऊन घ्याल त्यावेळी तुमच्या बॉडीला ते पदार्थ पचवण्यासाठी रेस्टची गरज पडेल, आरामाची गरज पडेल आणि मग त्याचमुळे काम करताना तुम्हाला झोप येईल, कारण तुमची बॉडी सांगेल की ते अन्न पचवण्यासाठी मला झोपेची गरज आहे आणि मग त्याचमुळे तुम्ही तुमचं काम करू शकणार नाहीत। आणि हेच एका सफल व्यक्तीला माहिती असतं। त्याला माहिती असतं की मला काय खायचंय, मला केव्हा खायचंय आणि मला किती खायचंय ते। त्यालाही या सगळ्या गोष्टी आवडतात, तोही या सगळ्या गोष्टी खातो, पण एक वेळेवर खातो। सकाळ सकाळी जर तुम्ही अशा गोष्टी खाल्ल्यात तर तुम्हाला आळस येणं निश्चित आहे। आणि हेच एका असफल व्यक्तीला माहिती नसतं, तो कधीही काहीही खाऊन टाकतो आणि त्याला ती गोष्ट इतकी विशेष वाटत नाही। त्याला जर आपण सांगितलं की हे चुकीचं आहे तर तो अजिबात मान्य करणार नाही। पुढची सवय आहे की सफल व्यक्ती कधीच मल्टीटास्किंग करत नाही। ते एका वेळी एकच काम आपल्या हातात घेतात आणि तेच काम कंप्लीट करतात, त्याला खूप चांगल्या प्रकारे कंप्लीट करतात, मन लावून कंप्लीट करतात आणि मग ते काम कंप्लीट झाल्यानंतरच ते दुसऱ्या कामाला हातात घेतात। पण ज्या व्यक्तींमध्ये असफलतेचे हॅबिट्स असतात ते व्यक्ती एकाच वेळी बरेच कामं करायला जातात, बरेचसे कामं त्यांना एकसाथ करावेसे वाटतात आणि ते करण्याचा प्रयत्नही करतात, मग ना त्यांच्याकडून हे काम होतं ना ते काम होतं, धड काहीच त्यांच्याने होत नाही, ते काय करताय हेही त्यांना उमजत नाही आणि मग ते स्वतःच त्यांचा मूड खराब करून घेतात आणि त्यांचा वेळही वाया घालवून टाकतात। आपला ब्रेन मल्टीटास्किंगसाठी बनलेला नसतो, त्याला एकाच वेळी एकच काम खूप छान खूप चांगल्या पद्धतीने करता येतं, त्यामुळे तुमच्या ब्रेनला कन्फ्यूज करू नका, त्याच्याकडून एका वेळी एकच काम करून घ्या। म्हणून तुम्हाला जर मल्टीटास्किंग करायची सवय असेल ना तर ती सवय बंद करा। पुढची सवय, एक सफल व्यक्ती कुठलंही काम करण्याआधी विचार करतो आणि त्यानंतर काम करतो आणि इतर व्यक्ती तो आधी कुठल्या तरी कामाला करून घेईल आणि मग विचार करत बसेल की यार मी हे का केलं, कशासाठी केलं। याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की जितकेही सफल व्यक्ती असतात ते भविष्याचा विचार करून काम करतात की ही गोष्ट आज मी करतोय ती का करतोय, पुढे जाऊन तिचा मला कसा फायदा होणार आहे, याचा रिझल्ट काय असणार आहे, हे सगळं काही त्यांना माहिती असतं। याला आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊ शकतो। आजकालचे बरेच तरुण मुलं प्रेमाच्या चक्करमध्ये अडकून जातात, त्यांना असं वाटतं की ते प्रेम करताय, ते टाइमपास करतात, कुठलाही पुढचा विचार करत नाहीत आणि मग नंतर त्यांना रिअलाइज होतं की आम्ही किती मोठी चूक केली आहे, आमच्या काही दिवसांच्या टाइमपाससाठी आम्ही आमचं भविष्य वाया घालवलंय,
आम्ही आमचा वेळ वाया घालवलाय आणि मग पुढे जाऊन ना त्यांचं भविष्य त्यांच्या हातात असतं ना त्यांचं प्रेम। म्हणून जे काही करायचं असेल ना त्याचा थोडा विचार करा, ती गोष्ट करण्याआधी थोडा विचार करा। कुठलीही गोष्ट अशी मज्जा येते करायची म्हणून करू नका। पुढची 10वी आणि सगळ्यात महत्त्वाची सवय, एक सफल व्यक्ती कधीही योग्य वेळ येण्याची वाट बघत बसत नाही। त्याला माहिती असतं की कुठलंही काम करण्यासाठी कुठली एखादी स्पेसिफिक योग्य वेळ नसते, तर कुठलंही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ ही योग्य असते। सोमवार, एक तारीख, पुढचा महिना, नवीन वर्ष, हे वर्ड्स त्याच्या डिक्शनरीमध्ये नसतात। तो जिथे कुठेही कुठला डिसिजन घेतो ना तिथूनच तो सुरुवात करतो। त्याच दिवसाला तो चांगलं मानतो, योग्य मानतो आणि तिथूनच सुरुवात करतो। तर ह्या आहेत एका सफल व्यक्तीच्या 10 सवयी, ज्या तुम्हाला तुमच्या सवयींबरोबर रिप्लेस करायच्या आहेत। आता तुम्ही बघा की यामधल्या कुठल्या सवयी तुमच्यात आधीपासूनच आहेत आणि कुठल्या सवयी लावण्याची तुम्हाला गरज आहे। शांतपणे बसा, विचार करा आणि ठरवा की मलाही सफल व्हायचंय आणि त्यासाठी मला चांगल्या सवयी या लावाव्याच लागतील।